पनवेल तालुक्यातील सुकापूर पालीदेवत येथील शेकाप कार्यकर्त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. खांदा कॉलनीमधील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शेकापचे संतोष गोपीनाथ पोपेटा, अंकुश गोपीनाथ पोपेटा यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. तसेच त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरेल अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेल जिल्हा अध्यक्ष अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, प्रल्हाद केणी, आलुराम शेठ केणी, नामदेव शेठ पोपेटा, हनुमंत खुटले, उपसरपंच दिवेश भगत, ज्ञानेश्वर पाटील, महेश पाटील, राजेश पाटील, उदय म्हस्कर, नितीन पोपेटा, विवेक पोपेटा, राहुल पोपेटा, रुपेश पाटील, प्रमोद पोपेटा, प्रितेश मोरे, साहिल कौशल उपस्थित होते.